साजगावच्या बोंबल्या विठोबाच्या यात्रेत मुरबाडकरांची गर्दी। संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असणारी ही यात्रा सुक्या मासळीसाठी खास फेमस। कोकणात जवळपास 15 दिवस चालणारी खालापूर तालुक्यातील साजगाव ताकई येथील विठ्ठल मंदिर परिसरातील प्रसिद्ध बोंबल्या विठोबाच्या यात्रेला भाविकांची रविवारी सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। जिल्ह्यातील पारंपरिक साजगावची ही यात्रा कार्तिक एकादशीच्या दिवशी सुरू झाली आहे। ही यात्रा सलग जवळपास 15 दिवस भरत असून संत तुकाराम महाराज हे सुद्धा या यात्रेत सहभागी झाल्याची आख्यायिका आहे। या यात्रेला बोंबल्या विठोबाच्या यात्रा असे म्हणण्यात येते। सुकी मासळी म्हणजे बंदरासाठी यात्रा संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असल्याचे म्हटले जाते। यात्रा काळात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचे जाणकारांचे मत आहे। शनिवार व रविवार सुट्टीचा दिवस असल्याने या यात्रेत चांगली गर्दी दिसून येत होती। वेगवेगळी मिठाई व सुकी मासळीचा बाजार भाविकांचे स्पेशल आकर्षण ठरत होते। सुट्टीच्या निमित्ताने या यात्रेत सहकुटुंब आलेली बच्चे कंपनी व तरुणांची भारी गर्दी यात्रेत दिसत होती। रायगड जिल्ह्यासह ठाणे पुणे मुंबई अवशे सुकी मासळी सौकिनांची सुकी मासळी खरेदी करण्यासाठी लगबग दिसत होती। कोरोनाच्या संकटानंतर या यात्रेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहकुटुंब हजेरी लावून मनोरंजनाची साधने असणारी मौत का कुवा आकाश पाळणे यामध्ये बसून आनंद घेताना दिसत होते। तर वेगवेगळ्या प्रकारची मिठाई भांडी शेतकऱ्यांना लागणारी अवजारे ब्लँकेट खरेदीसाठी भाविकांची झुंबड दिसत होती। संजय बोरघे लोखे। ओके बरोबर तुमचा काम केला मी झेंडी पाडला राखेल स्टँड घेऊन